वेलकम बैक टू जर्नी विद जीत। तर मित्रांनो, मी आज आलो आहे धुंदेश्वर। आमच्या गावाजवळच एक किल्ला आहे छोटासा, तर त्या ठिकाणी आम्ही ट्रेकिंगसाठी आलेलो आहे। इकडनं असं पायर आहे, तर असं घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलामधून आम्हाला वरती चढायचं आहे। तरी अजून आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे वरती चढण्यासाठी। आणि एकदम निसर्गरम्य वातावरण इथे आहे। माझ्यासोबत माझा मित्र आहे स्वप्नील, लहानपणाचा, तो पण आलेला सोबत, आणि सुजित आहे वरती बसलाय। चला, आज आहे पहिला श्रावण सोमवार, तर आम्ही शिवशंभो शंकरजीचं दर्शन घेण्यासाठी वरती जातोय। छोटासा किल्ला आहे, इथं फक्त पायवाट आहे, असं छोट्या छोट्या आणि इथं सांभाळून चालावं लागतं। एकदम परफेक्ट रस्ता नाही इथं, हे बघा असं जंगलातून रस्ता आहे, पूर्ण झाडे झुरव आहे, इथे पूर्ण हिरवगार आहे। आम्ही आत्ता अर्धापर्यंत पोहोचलेलो आहे आणि खाली व्ह्यू बघा, खतरनाक व्ह्यू आहे, पूर्ण हिरवं आहे, पूर्ण खाली शेत आहे, अजून डोंगरवरती आहे, अजून वरती चढायचंय। चला तर मग आपण आता इथं थोडस फोटोशूट करून घेऊया। आपल्याला किती खतरनाक पायऱ्या चढायचंय, चढ वरती। साखळी सुद्धा लावली इथं माहिती का, पकडण्यासाठी। चढतात का सुजित? आपण असे झालं तर वाटत ना, तेव्हा ना, तेव्हा नव्हती ना। आता साखळी म्हणजे काय, सपोर्ट साठी दिलेली। मागे मागचा डोंगर ते तिकडं पाठीमागे दिसतं ना ते लेणी धरण। मित्रांनो, आज आहे पहिला श्रावण सोमवार, त्या मानाने गर्दी आज कमी आहे, कारण आम्ही खूप सकाळी सकाळी गडावरती आलेलो आहे आणि त्यामुळे गर्दी पण अजून कमी आहे आणि दुपारी वाढणार आहे लोकसंख्या, त्यामुळे आत्ता थोडीशी तरी गर्दी कमी वाटते आम्हाला। आणि पहिला सोमवार जास्त जास्त लोक येतच नाही कुठे। हा काय नाही रे, आता थोडंच राहिलं, आपण आता शिवमंदिर जवळ येते पोहोचलेलो आहे जवळपास इथंच मंदिर। हा आहे शिवमंदिर जवळचा एक छोटासा टाका। या टाक्याचं वैशिष्ट्य म्हणजे येथे आपल्याला बाराही महिने पाणी पागण्यास मिळतं। तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने हा छोटासा टाका सजून दिसतोय, जसे की या ठिकाणी तुम्हाला झाडाचं प्रतिबिंब किती सुंदर पद्धतीने दिसतंय। आणि हा मी हेच सुंदर चित्र आमच्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला आहे, जणू की हे कोणीतरी ड्रॉइंग्स केलेलं आहे पाण्यावरती असं वाटतंय। आताच मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही सगळेजण आता पुढे जातोय। तर या ठिकाणी खूप उंचावरती आलेलो आहे, इथं सगळं गाव संपूर्ण धरण, तिकडे एक धरण आहे, तुम्हाला आधीच सांगितलेलं त्या धरणाचं नाव लेंडी धरण, असं कसं काय नाव आहे ते माहीत नाही, तिथे का लेंड्या पाळायला जायच्या शिवाय काय माहीत नाही। जुनं मंदिर आहे जे तुम्ही आत्ता बघितलं आहे शिवमंदिर, हे खूप जुनं मंदिर आहे। या ठिकाणी एक जे साधू राहत होते, एक बाबा, त्यांचं नाव भामेश्वर आहे, तर त्यांचं एक मंदिरसुद्धा खाली बांधलेलं आहे, म्हणजे त्यांना दैवशक्ती मानायचे, त्यामुळे तीसुद्धा या त्यांचं मंदिर तर खाली बांधलेलं आहे। मी आता काही टाके बघण्यासाठी जाणार आहे, तर त्या टाक्यांमध्ये तुम्हाला पाणी पण मस्तपैकी टाकणार आहे। अरे बाई, तर मध अरे बरे उठलेलं, लवकर आहे इथून मध आहे तिथं। चित काय, मग कसं वाटतं तुला इथं येऊन, भारी वाटतंय का? हां, काही आपल्या व्ह्युअर्सला काही सांगायचं आहे का डोंगराबद्दल? काहीतरी सांग, बोल, 102 चल। अरे बोल रे, इकडं बघा पक्ष्याचा काय थवा चालू आहे। ए, कुठे गेले ते पक्षी? गायब आहेत ना, हे बघा वरती मस्त बेबी पक्षी एकदम फिरता यार, काय नॅचरल खरंच यार, घरापासून दूर येऊन बसायचं जर तुम्हाला खरंच आनंद घ्यायचा असेल निसर्गाचं, काय शांतता आहे, असं वाटतं की दिवसभर इथंच बसून राहा। आत्ता मी तुम्हाला दाखवते रस्ता कसा आहे, पूर्ण असा फ्लॅट झालेला रस्ता आहे, त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे। इथं एक टाका आहे ना स्वप्नील, आलो आपण एका टाक्याजवळ आलो। ए, इथं सांभाळून बरं रे भाऊ, इथं स्लिप होशील, हा उजे बरं का? अरे तू पुढे जायला जागा पाहिली कशी आहे, हे बघ आपण दोघं इकडनं चाललेलो, पण सुजित जाऊ नाही शकत तिथं माहिती आहे का? येस, तर चला आपण आपल्या व्ह्युअर्सला पाणी दाखवून देऊ इथून, आता नीट दाखवू शकत। तर मित्रांनो, हाच आहे हा टाका, संपूर्ण पाणी भरलं। आधी इथं लोक माहिती आहे की इथं पोहायचे, इथं झेपायचे या ठिकाणी, पण आता कोणीच येत नाही सध्या, पाणी पण भयंकर आणि खूप खोल आहे, तर त्यामुळे इथं कोणी येत नाही आता। आणि आधी म्हणजे असं जायचे,
पण कसं काय माहिती आता रस्ता असा झालाय की तिथं पुढे जाऊ नाही शकत, खूप असं स्लिपरी एरिया आहे, तर पूर्ण शेवाळ आलेलं आहे. आप इथं बसलाय साप, कसा मस्त बसलाय. तरी तू काय खाली खतरनाक व्यार आहे, पूर्ण हिरवळ इथं पाहिलं का, हा एरिया पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे सगळं. वाव खतरनाक आहे रे. मी असं असं काठावरती बसलेलो आहे, खाली खूप खतरनाक आहे आणि जास्त रिस्क घेणे तर डेंजर होऊ शकतं. आपण काय बघतो डिस्कवरी आपल्यासाठी आहे कारण की, तर त्यामुळे आपण रिटर्न जाऊया आणि असं वरून रस्ता आहे ना पण त्या पलीकडे जाऊया, कारण इथं रिस्क घेणं सोपं नाही आहे, रस्ता खूप स्लिपरी आहे. टाका पाहायला गेलं तर मित्रांनो आपण आता जाणार दुसरा टाका पाहण्यासाठी, अजून पण वरती उंच जायचं आहे, इथं पण रस्ता थोडासा खतरनाक आहे पण आम्ही गाईस वाचलो. शूज स्लिप झाला त्यामुळे संभावून जावं लागतं, एवढं पण टिल्ट नाही होता तिथं, ते तिथं म्हणजे एकदम काठावरती नाही, आम्ही आता मध्य सेंटरला आलो आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो आता तुम्हाला थोडीशी शॉर्ट माहिती सांगतो, हा धुंदेश्वर एक डोंगर नसून एक छोटासा किल्ला आहे. या ठिकाणी आधी किल्ला होता, वरती काही राजांचे वगैरे आपल्याला थोडंसं किल्ल्याचं कन्स्ट्रक्शन बघायला भेटतं आणि काही घोड्याचे पाऊलसुद्धा पाहायला भेटतात. तर ज्या ठिकाणी जर आपल्याला जायला चान्स भेटलं तर आपण जाऊया वरती, तुम्हाला दाखवणारच आहे. तर या ठिकाणी संपूर्ण 7 ते 8 टाके आहेत. आत्तापर्यंत आपण 2 टाके बघितलं, एक मंदिराजवळ होता आणि एक इकडं खाली होता, अजून 2-3 ते बघू शकतात, काही बघण्यासारखे नाही कारण तिथं जाऊ नाही शकत, खतरनाक रस्ते. तर हा मालेगाव तालुक्यातील धुंदेश्वर हा किल्ला आहे. तर या धुंदेश्वरवरती आम्ही आलेलो आहे, आमचं गाव इथून फक्त जवळजवळ फक्त 3 ते 4 किलोमीटर आहे आणि आम्ही मालेगाव तालुक्यात नाही आहेत, आम्ही सटाणा तालुका म्हणजे बागलाण तालुक्यात येतो आहे. ह्या किल्ला आहे मालेगाव तालुका, एकदम नियर बाय, ओनली 3 किलोमीटर फ्रॉम द माय विलेज, नॉट सिटी. सो दिस इज द व्हेरी ब्युटिफुल व्ह्यू आय एवर सीन. तर प्रत्येक सोमवारी इथं यात्रा भरत असते, त्या ठिकाणी तुम्हाला मी यात्रेचं थोडंसं तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती बघू शकता, एवढी मस्त यात्रा इथं भरते. तर यात्रेमध्ये तुम्हाला थोड्याशा खायच्या वस्तू भेटू शकतात, जसं की काकडी वगैरे, उपवासाचे साबुदाणे वगैरे असं भेटू शकतं, कारण बाकीच्या वस्तू इतर नाही आहे जास्त. जास्त करून लहान लहान मुलांच्या खेळण्याच्या वस्तू इथं भेटतात, म्हणजे मोठी यात्रा नाही भरत, छोटीशी यात्रा भरते. पण दर सोमवारी इथं भक्त मंडळी आपल्या शिव शंभूचं दर्शन घेण्यासाठी इथं येत असतात. टाक्याचं नाव माहिती आहे का तुला, काहीतरी वडपिंप काहीतरी नाव आहे तिथं, वडपिंप उगलेलं आहे ना त्याच्यामध्ये काहीतरी म्हणतात त्याचं नाव. आता आम्ही शोधतोय, बघू आता कुठपर्यंत जातो आणि आपला जर टाका पाहायला भेटला तर तुम्हाला नक्की मी आता टाका दाखवतो. चला, खतरनाक गरम होतं माहिती का, एकदम स्वेटिंग होते, आपल्या स्पेकच्या आतमधून निघतंय घाम. तर तुम्हाला ते खरं सांगण्याचं म्हणजे मित्रांनो, इथं एक आपण 3 नंबरच्या टाक्याजवळ आलेलो आहे, बघू आता तिथं पाणी आहे की नाही, चला आपण जाऊया. चला लेट्स गो, चल कम ऑन. तर हाच वाटतो कोरडा टाका, आलो आहे आपण इथच्या जवळ. चला तर मित्रांनो आता आपण जाऊ, याला पिंपळ टाका का काहीतरी म्हणतात, आय थिंक आय फॉरगेट द नेम ऑफ दॅट बट आय रिकॉल इट, आय थिंक इट इज अ पिंपल टाका, या आय थिंक. चलो लेट्स गो, हम अब देखेंगे ना गाइस कैसा है. अरे वा वा वा, शेवाळी टाका, सॉरी 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 सॉरी, हा आहे शेवाळी टाका, कारण इथं पूर्ण शेवाळी असतात. तर पिंपळ टाका तिकडे आय थिंक आम्ही मिस केला आहे तो, कारण आम्ही स्लीप होत होतो तुम्हाला आत्ता दाखवतो, तर तो टाका नाही, खूप दिवसानंतर येतो आहे त्यामुळे आता थोडंसं विसरलो नाही यार. इथं पूर्ण शेवाळी खूप खोल टाका आहे, हॉरर मूवी मध्ये जसं झाड दाखवतो ना तसं झाड दिसते डायरेक्ट, पूर्ण सुकलेलं टीव्ही आज टीव्ही मध्ये बघ कसे पडलेले. चढण्याचा प्रयत्न करत होतो परंतु सुईत वरती चढत असताना डायरेक्ट तिथून दगड खोसळला खाली, त्यामुळे आता आम्ही जाण्याचा वरती प्लॅन कॅन्सल केला, आता फिरून जातोय पूर्ण डोंगरला, आता आम्ही राऊंड मारतोय, एक प्रदक्षिणा घालतोय. तर चला म्हटलं आपण आता फ्लॅट जो सरफेस आहे तिथं पोहोचू, थोडासा बाकी होता इथनं, परंतु तिथून डायरेक्ट दगड असा घसरला खाली. तुम्ही आता गेस करा की आता खड्डे कशाचे असतील, इथं पण आहे इथं पण आहे. आता काही लोक यांना म्हणत होते की घोड्याचे पाऊल आहे, अरे असं थोडे असतात पाऊल, ते म्हणायची आता कन्सेप्ट आहे, आता आपण काय करणार, हत्ती कशाला येईल इथं. तर आम्ही डोंगरच्या पूर्ण फ्लॅट सर्फेसवरती पोचले, आता कुठेही वरती डोंगर नाही आहे, तर आता आम्ही परत आता खाली जाणार आहे आणि अजून तुम्हाला जो टाक्या दाखवायचे आहे ते अजून तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आम्हाला रस्ता सापडत नाही, आता खालू कुठं जाऊ, आम्ही खूप पुढे येऊन गेलेलो आहे, तर रस्ता कुठून काढायचा ते आता आम्ही विचार करतो आहे. इकडनं जायचं का, इकडनं असेल रिटर्न जाऊ आपण, रिटर्न जायचं इकडून. हां आपण रिटर्न जाऊ नाही का तिकडे मंदिराकडे, इकडनं काढू रस्ता. चला आम्ही त्या साईडने चढलो होतो पण आता आम्ही अपोजिट साईडला आहे आणि अपोजिट साईडचा बॅक साईडचं तुम्ही आता बॅकग्राऊंड बघू शकतात. इकडनंच आम्ही ट्रेकिंग करत होतो पण आता ना इकडचा अजून त्यापेक्षा खतरनाक रस्ता आहे, तिकडचा जो आम्ही आलो ना तो तरी सोपा रस्ता आहे, हा खतरनाक आहे. आम्ही लहानपणी इकडनं जायचो, काय बोलतो
आपण इकडून चढले गेलो होतो, इकडनं गेलो होतो ना. चला मग, चला तर आता पायवाट आहे ती, पायवाट आहे पण ती ना आप माहिती आहे का काय भाई, आपण पहिल्याच सोमवार येतोय ना, अजूनपर्यंत इथं कोणी आलेलं नाही, त्यामुळे इथं पायवाट पडलेलीच नाही, तर आपणच याचं मुहूर्त करतोय पायवाट पाडण्याचं. चला नाही आपण थोडं लवकर आलोय म्हणजे लोक अजून आलेले पण नाही. हा हाच येतो रस्ता, एवढं घंटाट झालंय की आधी पूर्ण माणूस उभा राहून जात होता, आता आम्ही खाली बसून जातोय. हाय रे रस्ता, चल हळू चला. हा तर हे बघा, हे साबरचे झाड आहे, आमच्याकडे साबर म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात याचं काटेरी झाड. आता आम्ही खाली बसून बसून चालतोय कारण अंगाला काटे दुसत आहे. आधी ना एक माणूस उभा राहून जात होता इथून, आता बसून जावं लागतंय. काय जंगल सारखं असं एकदम फील, असं फील होतंय की आम्ही काही डिस्कवरी चॅनलला काहीतरी शूट करतोय. पकडून धर, पकडून धर. सोड, थँक्यू थँक्यू, तू मला वाचवलं, नाही तर मला काटे मोडले असते. कोणी आहे का मला वाचवा? हरवलो, वरती चालतो का खाली? आता एकदम कन्फ्युज झालोय, रस्ता पुढे ब्लॉक आहे मित्रांनो, पुढे जाऊच नाही शकत. पकड मला. सो फायनली आम्हाला रस्ता सापडलेला आहे. तर भद्रा डोंगरवरती पण म्हणजे काही नाही, फक्त झाडी जंगल, तरी पण आम्ही तो ट्रेक केलेला आहे एकदा, एकदा नाही भरपूरदा ट्रेक केलो, म्हणजे हा डोंगर ट्रेक करून. आधी एवढी कॅपॅसिटी होती ना, पूर्ण दोघी डोंगर ट्रेक करायचो, आता कॅपॅसिटी कमी झाली वयामानाने, म्हणजे सवय नाही राहिली, एवढं पण नाही वय झालं, सवय नाही राहिली. तर आता आम्ही असा रस्ता शोधलेला आहे, खूप वरती चाललो गेलो होतो आम्ही, आता खाली चाललो आहे. खालून एक रस्ता आहे, टर्न मारून तुम्हाला टाका दाखवतो. तुम्ही म्हणताय हा पोरगा कधीचा टाकाला दाखवतोय, काय करणार, आम्ही अटकलो होतो. हे दूध, झाडाचं दूध आहे, काय म्हणतात तुमच्याकडे या झाडाला सांगा, आमच्याकडे तर साबर म्हणतात. अर्धा तासपासून रस्ता शोधत होतो, फायनली आम्हाला रस्ता सापडलेला आहे. खूप फिरलो डोंगरवरती, ज्या ठिकाणी म्हणजे फक्त आम्हाला डिस्टन्स कवर करायचं होतं, एवढं तर एवढं, म्हणजे हे नाही त्या तिकडं डिस्टन्स कवर करायचं होतं फक्त 4 ते 5 फूट, त्याच्यासाठी आम्हाला 1/2 किलोमीटर रिवर्स जाऊन खाली उतरावं लागलं. कुठं डायरेक्ट पूर्ण रस्ता ब्लॉक आहे, सगळीकडे झाडच झाड होते, डाग उतरू शकत नव्हते. तर तेच काय म्हणता याला, हे घांगोडी घांगोडी काहीतरी म्हणतात आमच्याकडे सगळे पोरं खायचे लहानपणी, गांगुडी ना काहीतरी, पण आता ते पिकलेलं नाही, भारी लागायचे. हे जंगली जे असतं ना डोंगराची काळी मैना, मी खायचो लहानपणी, आता डोंगराची काळी मैना काही कुठे दिसत नाही, एकदम छान लागायचे. डेफिनेटली आम्हाला टाका सापडला नाही, होता रस्ता पण आम्ही जास्त टाईम झाला त्यामुळे आम्ही तिथपर्यंत गेलो नाही. तर नेक्स्ट कधी आलो तर आम्ही नक्कीच दाखवणार. तर या ठिकाणी छोटीशी यात्रा भरलेली, खूप सारे लोक नाही आहेत, पहिला सोमवार, आता आपण जरा मस्त काकडी वगैरे खाऊ खाली. चलो मित्रांनो, ट्रेकिंग पूर्ण झाले, पूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घातलेली, आता आम्ही जातोय खाली, खाली उतरून आता मंदिराचं दर्शन वगैरे घेऊया आणि मग जाऊया घरी. तर याच रस्त्यावरनं आपण आलो होतो, घनदाट जंगल आहे इथं, खूप भारी व्ह्यू होते. वाव काय थंड असं वाटतं, इथं मस्त झोपून यार, ही थंड आहे मस्त वातावरण, काय थंड आहे. हो हो, बसूया थोडं, 2 मिनटं बसू फक्त. हो गाईज, सो आता आम्ही बसलेलो आहे इथं, पाणी आम्हाला भेटत नाही डोंगरावरती, वरती पाणीच नाही, आता आम्हाला खाली जाऊन पाणी प्यायचं आहे. खूप स्वेटिंग झालेली आहे आज, मी माहिती आहे का सकाळ पाणी पिलेलं एक ग्लास, पूर्ण निघून गेलं खरंच का. धुंदेश्वर डोंगराची पूर्ण ट्रेक झालेली आहे, तसंच आम्ही सिंहगडचा पण ट्रेक केलेला आहे, तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तुम्ही तो पण ट्रेकिंगचा व्हिडिओ बघू शकता. डोंगराच्या पायथ्याशी तुम्ही बघू शकतात की लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इथं काही इन्स्ट्रुमेंट आहे, ते जम्पिंग वगैरे करत आहेत. तो मुलगा बघा तिकडे किती जबरदस्त रिवर जम्प करतोय. तर असं खूप छोट्या पद्धतीने इथं यात्रा भरलेली असते, काही भाविक भक्त इथं सत्यनारायणची पूजा वगैरे दर सोमवारी, श्रावणाच्या सोमवारी करत असतात. तर हे इथं असं जो टाका आपल्याला सापडत होता, तो टाका इथून आपल्याला खालून दिसलेला आहे. हा बघा, हा टाका होता, इथं आम्हाला रस्ता सापडलाच नाही. तर हा पाणी पिण्याचा टाका होता, चौथा टाका, जवळपास 5 टाके अजून आपण एक बघितलेलं नाही. टकलो होते, आता आम्ही आता गुल्फी घेतलेली आहे सगळ्यांनी, सगळेजण आता गुल्फी खातोय आणि आता मस्तपैकी आम्ही जातोय घरी. तर मित्रांनो, आम्ही आत्ता बाईकवरती बसलेलो आहे आणि आत्ता जातोय घरी. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला खरंच असेच नवीन नवीन व्लॉग बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सबस्क्राईबर्स वाढवा, सबस्क्राईबर्स खूप कमी झालेले आहेत.